दरम्यान चालू मॅच कडे आपण बोलूया. मातोश्री चाविंद्रा विपक्ष दिव्वा स्फोट दिव्वा या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा विचार केला तर एक एक सामना आतापर्यंत जिंकल्यात आणि आता मात्र ही दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी टॉस दिव्वा स्फोट दिव्वा टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे तर गोलंदाजीसाठी मातोश्री चाविंद्रा टीमला इन्व्हाइट केलंय. तर चला चाविंद्रा टीमचे कॅप्टन आपला खेळाडू आता आतमध्ये आलाय. सो आपण प्लीज आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा, थोडं स्पीडअप करा. यस, बोलूया आपण मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय गुरुदत्त फोर्टीप्लस मानकोली आयोजित सुरेश बालमामा मात्रे चषक 2024 आज या स्पर्धेची शेवटची रजनी. बॉलिंग ट्रॅकवर गुरुनाथ गुरु. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किरण मात्रे विथ प्रदीप. पाहूया कशा प्रकारची सुरुवात राहील गुरु बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये तर चांगलं षटक फेकलं होतं. पंचांचा अधिकृत इशारा, सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं आणि षटकातील पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर गुरु पाटील. समोर आपण किरण म्हात्रेला पाहतोय. गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉलची दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेसोबत अकाउंट ओपन होतं या ठिकाणी दिव्वा स्फोट दिव्वा टीमचं. स्वतः गोलंदाज समोरील टीमचं अकाउंट ओपन करून देतोय. एक धाव धावफलकावर लावली जाते. गुरु पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल, या बलेचा बॉल मिड ऑफच्या वरून उडवलाय. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील चार धावा. चौकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. किरण म्हात्रेच्या बाटमधून आज चौकार आलाय. चारने धावफलक पुढे सरकलाय. वेलकम वसंतदा, आपलं हार्दिक स्वागत आहे. गुरु पुन्हा एकदा या बलेर्स देखील बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात विलास, मात्र त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. सहा धावा धावफलकावर झाल्या आहेत. किरणच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. नक्कीच मागच्या मॅचमध्ये देखील किरणने इम्प्रेस केलं होतं ज्या प्रकारे शेवटचं षटक फेकलं होतं. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतात. बॅकअप झालंय सकाराम पाटील यांच्या माध्यमातून. त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत. सात धावा. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय जे षटक गुरु पाटीलच्या माध्यमातून फेकलं जातंय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल टॅप केलाय. पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. किरण छत्रे चेंडू उचलत आहेत. त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. एक चौकार जरूर आला होता किरण म्हात्रेच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गुरु पाटीलने. कारण उर्वरित जे चेंडू झाले त्यावर सिंगल सिंगल सिंगल. एकेरी धाव पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल इनफील्डच्या वरून ओढवला. इनसाइड आउट फटका. फटका तर भरपूर चांगला आहे. आउटफील्ड शानदार आहे. चौकार येतोय दमदार. चार धावा चौकार. या मान्यवर कक्षामध्ये आपण आज जयंत माली याची देखील उपस्थिती पाहिली. धन्यवाद जय माली. तर गंगामाता गुंदवली
40 प्लस संघाचे माजी संघनायक वसंतदादा पाटील यांचं मंचावर शुभागमन होतंय. सुस्वागतम, वेलकम. नक्की दिवास फॉर दिवास संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. पप्पू शेठ म्हात्रे आणि नंदलाल म्हात्रे यांच्याकडून दिवास फॉर दिवा संघाला एक ब्रेकिंग न्यूज. जर या चषकावर आपण नाव करतोय तर आपल्याला एक विराट टूर फ्री आहे. नक्कीच पप्पू शेठ म्हात्रे आणि नंदलाल म्हात्रे यांचं नुकतंच या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे आणि आपल्या संघालाही त्यांनी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. धन्यवाद. अराउंड द लेग त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी. अतिशय सुब्राईक चेंडू. प्रदीप याला मैदान सोडावं लागतंय. पहिली विकेट षटक क्रमांक पहिलं देखील कम्प्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावफलकावर आहेत. एक गडी बाद 12 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम दिवासपोट दिवाची. एक विकेट जरूर गमावली आहे त्या ठिकाणी, मात्र 12 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आणि रजनी क्रिकेट खरं तर 10 सरासरी अतिशय चांगली सरासरी. आणि त्या उलट जर दिवासपोट दिवा टीमचा विचार केला तर बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. ज्या प्रकारे पहिली मॅच जी आपण पाहिली ज्या ठिकाणी 33 धावांचं लक्ष होतं, मात्र ते लक्ष श्री कालिका माता कालवार टीमला पूर्ण करू दिलं नव्हतं. अर्थातच गोलंदाजी भरपूर चांगली आहे दिवासपोट दिवा टीमकडे. तर पहिलं षटक ज्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. षटकातील पहिला बॉल, या वेळेचा बॉल यष्टीजीतची जोरदार अपील, पंच संमत नाही आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चेंडूची दिशा चुकीची होती. अभांतर धाव मिळेल. रत्नकांत नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. सो नॉन स्ट्रायकर आहे. पहिलं षटक जे आपण पाहिलं, षटकाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली होती. तर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील व्हाईट बॉल सोबत झाली आहे. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये गणेश पाटील मॅन फ्रॉम पीस आहे, यांना ॲक्शनमध्ये पाहायला विसरू नका. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सरस पाटील पुन्हा एकदा, या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. आत्ता मात्र सूर गवसलाय त्या ठिकाणी सरस पाटीलला. चेंडू निर्धाव फेकलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडूला पुढे ठेवलं होतं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. या वले स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिला बॉल जो आहे तो वाईट जरूर फेकला होता आणि त्यानंतर मात्र काय कमालीचं कमबॅक आपण पाहतोय. दोन बॉल जे आहेत ते निर्धाव फेकल्यात सरस पाटीलच्या माध्यमातून. या वेळेस पुढे येऊन ऑफ ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला सकाराम पाटील त्या ठिकाणी आहेत. सिंगल कम्प्लीट. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. पहिलं षटक 12 धावांचं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज सरस पाटीलच्या माध्यमातून मातोश्री चाविंद्रा टीमने. या दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्स चांगल्या आहेत आणि त्या कारणास्तव एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. समोरच्या दिशेने चेंडू येतोय. विलास त्या ठिकाणी आहे. सिंगल कम्प्लीट. सरस पाटीलची ही खासियत आहे, लाईन तन लेंथ भरपूर चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलं जात आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी सातत्याने आपण पाहत आलोय. नक्कीच वेग तेवढा नाही आहे, परंतु वेगावर नियंत्रण भरपूर चांगल्या प्रकारचं आहे. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पूर्णपणे ब्लॉक केलं फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. किरण म्हात्रेकडे या बॉलचा काही उत्तर नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. सरस पाटील चांगली गोलंदाजी करतोय. या बॉलर्स फटक्यासाठी जागा बनवली. ऑफ ड्राईव्ह केलंय. वाईड ऑफ लॉंग ऑफ चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान दोन धावा घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कम्प्लीट झाली आहे. या दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. धन्यवाद संदेश. आपण एक मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करणार आहोत. गंगामाता गुंदवली 40+ संघाचे माजी संघनायक वसंतदादा पाटील हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. गुरुदत्त 40+ मानकुली संघाच्या वतीनं
मी अविन मलेला विनंती करतोय. अविन आपले शुभ असते. आपण वसंतदादा पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. गंगामाता गुंदवली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, माजी संघनायक वसंतदादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. बघा यानंतरचा संघ ओमसाई पिसे इथे दाखल झाले, त्याची रिपोर्टिंग देखील केलेली आहे. जॉली स्पॉट कामतगार इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी इथे नाणेफेकीला हजर राहायचं आहे. जॉली स्पॉट कामतगार वेलकम. धनराज चौधरी, दिलीपजी फौजदार आणि रजनीश भाऊ आपलं सहर्ष स्वागत आहे. शिवसेना विभाग प्रमुख आहेत कामतगार. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. रंजीत भाऊ पाटील, धनराज चौधरी, दिलीपजी फौजदार, ओ टू संदेश. पहिलाच बॉल ऑफ साइडला, चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप कव्हरला चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्यात. या दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुदाम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकात दिला पुढचा बॉल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर दोन धावा आल्यात. षटकात दिला पुढचा बॉल. या वेळेस देखील या क्रिकेटमधील कॅन्सर कशाला म्हटलं जातंय तुम्ही या बॉलकडे पाहू शकता. काय कमालीची गोलंदाजी सरस पाटील आणि त्यानंतर सुदाम पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. अचूक डप्पा, अचूक लाईन तॅन लेंथ आतापर्यंत मेंटेन केले. षटका दिला पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला, चेंडू स्क्वेअर लेगमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतं या दोन फलंदाजांमध्ये. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाही आहे. तुम्हाला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये दोन चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय आतापर्यंत दिव्वास्फोट दिव्वा टीमला. या वलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. बीमर बॉलचा इशारा आलाय. या सर्व काही व्यवस्थित चालू असताना मात्र चेंडू हातातून सुटलाय. त्यावर दोन धावा पळून काढल्या गेल्यात. नो बॉलचा इशारा देखील आलाय. 1+2 तीन धावा मिळाल्या आणि या पुढील बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. फ्री हिट बॉल ज्यावर पूर्णपणे मुभा असेल फलंदाजाला बिग हिट, मोठा फटका ठोकू शकतायत. वरालदेवी ताळाळी 40+ चे संघनायक प्रमोद चौधरी आणि नितीनजी बजगे साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. नक्कीच नितीनजी बजगे साहेब आणि प्रमोद चौधरी आणि आमचे इतर तिथे सहकारी मित्र आहेत. आपण मान्यवर कक्षामध्ये या. नितीनजी बजगे साहेब, प्रमोद चौधरी. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. सुदाम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक खराब चेंडू आणि आता मात्र 1, 2, 3 नाही तर पूर्णपणे 5 धावा मिळतील. पंजाब फेकलाय त्या ठिकाणी सुदाम पाटील ने. 5 धावा. यस, या षटकातील दुसरा बीमर आहे. अर्थातच आता मात्र गोलंदाज चेंज होईल कारण उर्वरित षटक जे आहे ते मात्र पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नवीन गोलंदाज त्या ठिकाणी वापरावा लागेल. सुदाम पाटील पहिला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. भरपूर चांगलं षटक जरूर फेकलं होतं. मात्र हे क्रिकेट आहे, पूर्णपणे अनिश्चितेचा खेळ का म्हटलं जात आहे. या सुदाम पाटील सोबतच या षटकाकडे तुम्ही पाहू शकता. वेलकम प्रवीणजी पाटील देखील आहेत. आपलं स्वागत आहे. शैलेश चौधरी, नितीनजी बजेके आणि प्रमोद चौधरी वरलदेवी 40+ चे सर्व खेळाडू आपलं स्वागत आहे.
सुरेशजी बाळेमामा म्हात्रे चषक 2024 वेलकम. प्रवीणजी पाटील, नितीनजी भजेके, शैलेशजी चौधरी, प्रमोद चौधरी स्वागतम. तर आता मात्र उर्वरित षटक जे आहे ते फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर विश्वास येतोय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल बॅटच्या आतील कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय. सिंगल कम्प्लीट. एका धाबेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 32 धावा. एक मागड षटक आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3, अजून एक बॉल या षटकातील बाकी आहे. या बलेचा बॉल ऑन साइडला डीप मिडविकेटला. क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा रेषा पार, 4 धावा चौकार. प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत, एक गडी बाद 36, 36 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या धावा आल्या नव्हत्या त्याहून अधिक धावा षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अर्थातच तब्बल 19 धावांचं षटक षटक क्रमांक 3 आपण पाहिलं. सुदाम पाटीलची खराब गोलंदाजी, खास करून त्या षटकामध्ये 2 भीमर चेंडू आणि आता मात्र धावा आल्यात टीम दिवासफोट दिवा टीमसाठी. सुरुवात तर शांत झाली होती, मात्र सुदाम पाटीलची मेहरबानी आपण पाहतोय की ज्या ठिकाणी 19 धावा खर्च झाल्या आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. राम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. राम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल समोर रत्नकांत. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून ओढवलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत गुरु पाटील. चेंडू उचलतोय मात्र अंडरआर्म थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. वेलकम विशाल माली. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील कव्हर ड्राईव्ह. डीप कव्हरला गुरु पाटील चुकी करतोय, मात्र बॅकअप सकाराम पाटीलचं चांगलं झालंय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट ज्या प्रकारे केलंय या दोन्ही फलंदाजांनी, भरपूर इम्प्रेस केलंय सातत्याने. रनिंग बिटवीन द विकेट ज्या प्रकारे आपण पाहतोय, कोण म्हणेल हे 40+ क्रिकेट आहे. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट मॅच जॉली क्लब कामतगार विपक्ष ओमसाई पिसे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. पुन्हा एकदा गुरु पाटीलच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळती आहे. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 42 3 षटकांमध्ये 36 धावा होत्या आणि त्यानंतर या 3 बॉलवर 3 डबल आपण पाहिल्यात. आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्समध्ये जॉईन आहे, सो प्लीज आतमधून आवाज देऊ नका, मॅचला सुरुवात करा. पहिल्या 2 षटकांमध्ये 17 धावा, तिसरं षटक 19 धावांचं आणि आत्ता मात्र या 3 बॉलवर 3 डबल. षटकातील पुढचा बॉल राम पाटील पुन्हा एकदा. या बलेचा बॉल पॉईंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत, अंदाज बांधता आला नाही आहे. मात्र फायनली चेंडू अडवला गेलाय, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी घेण्याचा प्रयत्न,
तिसरी धाव देखील पूर्ण होते रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. तीन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. रत्नाकर चांगली फलंदाजी करतोय. तब्बल 6 वेळा डबल धाव कम्प्लीट केली आहे तर 1 वेळा तिसरी धाव देखील कम्प्लीट केली आहे. तर त्या उलट किरण मात्रेच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आहेत. वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. षटकातील पुढचा बॉल या वलयचा बॉल भरपूर चांगला आहे. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 45 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. या वलयचा बॉल इनसाइड आउट फटका. इनफील्डच्या वरून चेंडू उडवलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षण झालंय. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कम्प्लीट होत आहेत. थोडी मिसफील्ड आणि त्यावर अजून एक धाव जोडली जाईल. 3 धावा कम्प्लीट झाल्यात. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4 या ठिकाणी कम्प्लीट झालंय. 4 षटकाची समाप्ती. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं गेलंय दिव्वा स्फोट दिव्वा टीमने मातोश्री सावींद्रा टीम समोर. नक्कीच मान्यवर कक्षामधून मी टॉससाठी 2 मान्यवरांना आमंत्रित करतोय. आमचे माणकुली गावचे समाजसेवक डी के देवकृष्ण भोईर आणि माजी उपसरपंच दिलीपजी केनी साहेबांना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. ओमसाई पिसे आणि जॉली स्पॉट कामतगार पहिल्या फेरीचा पुढील सामना आपण पाहणार आहोत. चला कामतगार संघाचे संघ नाही आपण जायचं आहे. दिलीपजी फौजदार जॉली कामतगार या संघाचे संघनायक आणि गणेश पाटील ओमसाई पिसे जाऊया आपण संदेश वखर यांच्याकडे. यस खूप खूप धन्यवाद गालीराम केनी वली आपण टॉसकडे आमचे मान्यवर त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जॉईंट झाले आहेत. यस टॉस या ठिकाणी उडवला जाईल. मात्र त्याआधी जे नाणं स्पेशली या स्पर्धेच्या निमित्ताने बनवलं गेलंय ते आपण पाहूया. एका बाजूला बाल्या मामा चषक तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गुरुदत्त 40+. कामतगार टीमचे कॅप्टन कॉल करत आहेत. यस टॉस या ठिकाणी उडवला जातोय. गुरुदत्त 40+ असं म्हणणं होतं टीम कामतगारचं आणि ते चालय. पाहुण्यानं विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. खूप खूप धन्यवाद. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय जॉली क्लब कामतगार टीमचा कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत टॉस के बॉस काय करणार. आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण करताय याचं मुख्य कारण काय बघू. आता सर्व बॅटमन पण आहेत बॉलर आहेत आमच्यामध्ये. नंतर आपल्याला एक आपला अंदाज भेटतो किती रन काढायचे म्हणून पहिले आम्ही फिल्डिंग घेऊ. नक्कीच 4 षटकांमध्ये ओमसाई पीसे टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 30-32 आतमध्ये आम्ही प्रयत्न करू. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील. जास्त म्हणजे आता सचिन आहे रजनीश आहे मी आहे विलास पाटील आहेत. नक्कीच या स्पर्धेबाबत थोडक्यात. स्पर्धेत म्हटलं खूप असं म्हणजे सांगण्यात एवढं कमीच आहे कारण याचा एवढ्या लुक आहे जो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा लुक दिलेस आणि गुरुदत्त 40+ मानकुळचे यांचे आभार आहे कारण यांनी आम्हाला खेळायला संधी दिली. इथं धन्यवाद. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. त्यानंतर ओमसाई 40+ पीसे टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. गणेश पाटील पहिला प्रश्न की चालू हंगामाचा विचार केला तर ज्या प्रकारे तुमचा संघ परफॉर्मन्स करतोय ॲज अ कॅप्टन तुम्ही तुमच्या संघासोबत सॅटिस्फाईड आहात का. हो कसं वाटतं या ठिकाणचं आयोजन नियोजन. खरोखर छान असं आयोजन आणि नियोजन आहे गुरुदत्त मानकोळी संघ. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. 40-45 धावांचा. आज संपूर्ण संघ आहे संघामध्ये काही बदल नाही. पूर्ण संघ तो साहेब.
धन्यवाद तुमच्या टीमसाठी देखील शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम जॉली क्लब कामतगडच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी ओमसाई पिसे टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सुभाष धुमाल सोबतच कालीराम खेनी उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश वकारे. आपण मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. नक्की जॉली स्फोट कामगार संघाचे संघनायक आणि जॉली बीट्स ऑर्केस्ट्रा चे एक उत्कृष्ट दिलीपजी फौजदार, राहुल माले यांचे भाऊजी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान बंडूदादा माले यांचे शुभ हस्ते केला जाईल. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट जॉली बीट्स ऑर्केस्ट्राचे सर्वे सर्वा दिलीपजी फौजदार या भाऊंचा शुभ सन्मान बंडूदादा मालियाचे शुभ हस्ते केलं जाऊ. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया प्रवीणजी पाटील वरालदेवी ताडाली संघाचे एक सिनियर खेळाडू माजी संघनायक प्रवीणजी पाटील यांचा शुभ सन्मान गुरुदत्त 40+ मानकुली संघाचे संघनायक राहुल माली यांचे शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर नितीनजी भजगे साहेब देखील उपस्थित आहेत. नितीनजी भजगे साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून ही मान्यवर मंडळी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. नितीनजी भजगे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, ताडाली गावचे समाजसेवक आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नितीनजी भजगे साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर शैलेश चौधरी वरालदेवी 40+ ताडाली संघाचे खेळाडू आहेत. शैलेश चौधरी यांना देखील आपण सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मान केला जातोय मान्यवरांचा पाहुण्यांचा. त्यानंतर प्रमोद चौधरी वरालदेवी ताडाली 40+ संघनायक प्रमोद चौधरी यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. 2023-24 च्या हंगामासाठी नक्कीच वरालदेवी ताडाली संघाचे संघनायक म्हणून प्रमोद चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर विशाल माले आपण पुढे यायचंय. धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ऐकूया सुभाष धुमाल सरांचा आवाज. धन्यवाद कलेराम केनी सर, हरी धन्यवाद संदीपजी वखारे. लक्ष 49 धावांचा पहिले षटक मार्गस्थाने क्लीन बॉल डांडी गोल वेल्स का जली मानव बल्लेबाज का दिल जल उठा. पहिला फलंदाज बाद होतोय इथे मात्र चाविंद्रा या संघाचा. पहिली सफलता अर्जित करताना आपण बघतोय गोलंदाज अर्जुन याला हे आपण पाहू शकता. त्रिफला चितच्या रूपाने बाद होताना माधुसूर चाविंद्र संघाचा पहिला फलंदाज सकाराम. सकारामचं काम तमाम करताना आपण बघतोय अर्जुन हा गोलंदाज. पहिला हादरा बसतोय या माधुसूर चाविंद्र संघाला. एकूण मध्ये धावांचं लक्ष आहे देवास्फोर दिवा. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण बघतोय या ज्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपळीकडे धावा चढकल्या आहेत त्या 48 ज्यामध्ये किरणच्या 16 धावांचा समावेश होता आणि रत्नाकर यांनी 17 धावांचं योगदान दिलं होतं. आणि त्यांच्याच फलंदाज जोरावर एक चांगलं टार्गेट मात्र इथे 49 धावांचं चाविंद्र संघासमोर दिवा संघाने उभं केलेलं आहे. पहिला फलंदाज बाद होऊन बॅटमध्ये परतलेला आहे सकाराम. न्यू बॅटर दीपक आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. गोलंदाज अर्जुन एका आगल्या वेगळ्या शैलीने गोलंदाजी करत आहोत. इथे मात्र ऑन साइड ला चेंडू टुलला मेडिकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय माधुश्री चाविंद्र या संघाचा. Thank you.
या चषकावर जर दिवासपर दिवासंघाने नाव कोडलं तर पप्पू म्हात्रे यांच्याकडून एक्युरा ट्रीप नक्कीच जाहीर केलेली आहे. नंदलाल म्हात्रे आणि पप्पू म्हात्रे यांच्याकडून ही एक्युरा ट्रीप असणार आहे. विजय गुलवी यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत निंबवली येथून. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक आगले वेगळे शैलीने गोलंदाजी करताना आपण बघतो. गोलंदाज अर्जुन, न्यू बॅटर मैदानामध्ये राम, दोन फलंदाज बाद झालेले आहेत. दिशा भरकटले, पंचांचा वाटचा इशारा. संदीपजी वखारे आपण संपर्क साधायचे, तसेच विक्रम नाईक सर. अर्जुन गोलंदाजी ट्रॅकवर, इथे मात्र चांगला चेंडू, जोरदार अपील, पंच संमत नाहीत. भारतीय संघाकडून अशा प्रकारे व्यंकटपती राजू नावाचा गोलंदाज गोलंदाजी करत असा होता नक्कीच. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना अर्जुन सध्या पाहायला मिळतोय. व्यंकटपती राजू ज्याप्रमाणे भारतीय संघामधून या प्रकारे गोलंदाजी करायचा आणि त्याप्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय अर्जुन हा गोलंदाज. दोन विकेट प्राप्त केलेले आहेत आतापर्यंत, चांगली गोलंदाजी घातला त्यांना. इथे मात्र कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन सह फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या एका धावेने वाढून होती ते धावपलिकावर 6 धावा. शविंद्र संघ सध्या बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. या एकूणमध्ये लक्ष्याचा पाठला करताना आपण बघतोय. पावसाच्या षटकामध्ये अर्जुन पॉवरफुल गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक ते बीट होतोय. या अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र चेंडू अडू शकला नाही. चेंडू निघून होतोय सीमा पार, 4 नसोटी चौकार. षटकाची समाप्त नंतर धावसंख्या दुहेरी अंगामध्ये धावपलकावर पाहायला मिळते, 10 धावा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये इथून अजून 39 धावांची आवश्यकता आहे मातोश्री चाविंदर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र इष्टकची मागे चिनू जातोय, लॉंग शॉप रिझन मधून सीमा पार, नसिबाचा चौकार. चौकारीने धावसंख्या कार धावसंख्या 4 ने वाढून होते ती चाविंद्र संघाची स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. दुरी अंकामध्ये 14 धावा धावपेकडे पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर चौकारीने स्वागत उदय म्हात्रेचं इथे मात्र नसिबाच्या चौकाराने केले गेलेले आहे. उदय म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर, इथे मात्र इनफील्डच्या वरून चेंडू डोलले. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत दुसरी धावण्याचा प्रयत्न देखील केला जातोय.
दोन धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. या दोन धावने संघाची धावसंख्या वाढते. चाविंद्र संघाची धावसंख्या दोन ने वाढून होते धावपलीकडे 16 धावा. आपण सामना पाहतोय चाविंद्र विपक्ष दिवा या दोन संघामध्ये. एकूण मनाच्या लक्षाचा पाठलाग मातोश्री चाविंद्र संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. उदय म्हात्रे दुसरं षटक दौलते. तर सामनाकडे फलंदाज राम पाटील, सरस पाटील आणि राम पाटील एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये चाविंद्र संघाकडून पाहायला मिळते. सकाराम पाटील आणि दीपक पाटील हे दोन फलंदाज बाद झालेले आहेत. समोर खेळलेल्या चेंडूला स्ट्रेट रेचा फटका आपण पाहतोय. या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे मात्र पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे मुख्य पंचांनी. आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये भाऊ पाटील आणि तिसऱ्या पंचांकडे आता मात्र निर्णय सुपूर्द केला गेलेला आहे. डिसिजन इज पेंडिंग. आपण पाहतोय तिसऱ्या पंचाची मदत इथे मैदानी पंचाने घेतलेली आहे रनआउटसाठी. अतिशय क्लोज निर्णय टाइट अँड गो असा निर्णय आपण पाहतोय. अतिशय कठीण निर्णय आहे खरं तर तिसऱ्या पंचांसाठी देखील. तिसऱ्या पंचांची देखील अग्निपरीक्षा आहे. नॉट आउट अखेर ग्रीन सिग्नल तिसऱ्या पंचाकडून दिला गेलेला आहे. शुक्र आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. चाविंद्र विपक्ष दिवा दुसऱ्या फेरीमध्ये हा सामना आपण पाहतोय. या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमधील हे दोन संघ सध्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदय म्हात्रे गोलंदाजी मार्गवर मानकुली वेले रोड येऊनकडून वळताना. तर सामनाकडे फलंदाज राम पाटील. आतापर्यंत राम यांनी आपलं काम अगदी चोख बजावलेलं आहे. इथे मात्र लॉप केले चेंडूला लॉपट्यात फटका. सरळ चेंडू निघून जातोय या स्ट्रेट लॉंग ऑफ रिदर मधून सीमा पार 4-9 चौकार. तर प्रतिस्पर्धी संघाचा नक्कीच घाम काढताना आपल्याला पाहायला मिळतोय. रामचं काम चोख आपल्याला पाहायला मिळतंय. हा दुसरा चौकार रामच्या बॅटमधून आणि धावसंख्या संघाची पाहायला मिळते ती 22-2. एकूण मनाच्या लक्षाचा पाठलाग मातोश्री चाविंद्र संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. उदय म्हात्रे दुसरं षटक दौलतोय दिवासफोर्ट दिवा या संघाकडून. उदय म्हात्रे गोलंदाजी मार्गवर तर सामनाकडे फलंदाज राम पाटील. इथे मात्र हॅप अँड टप चान्स होती खरं तर एस्ट्रेक्ससाठी. कुठल्या प्रकारची धाव घेतली गेलेली नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावपलिकावर 22 धावा. एकूणपणे लक्षाचा पाठलाग मातोश्री चाविंद्र संघ करतोय. ऑन साईडला चेंडू टोलला या मिटीकडे क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्रक्षक चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने या षटकाची देखील समाप्त होते. दोन षटके समाप्ती दोन षटके समाप्तीनंतर मातोश्री चाविंद्र संघाची धावसंख्या एकोणपन्नासच्या लक्षाचा पाठलाग करताना धावपलिकावर 2-23 लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड सांगतायत 26 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सरासरीचा विचार करता 13 सरासरीने यापुढे 10 झळकल लागतील मातोश्री चाविंद्र संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. सध्या करंट रन रेटचा जर विचार केला तर 11.50 सरासरी प्रति षटकामागे 10 झळकलेले आहेत आणि इथून मात्र 13 सरासरी आवश्यक आहे चाविंद्र संघाला सामना जिंकण्यासाठी. गुरुदत्त 14 मानकुले अजित सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 20-24 मित्रांनो आपण पाहतोय. आज स्पर्धेची शेवटची रजनी आणि शेवटच्या रजनीमधील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते दिवासफोर दिवा विपक्ष मातोश्री चाविंद्र या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये कालिकामध्ये कालवार संघाला दिवासफोर दिवा संघाने पराभूत केलं होतं.
तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तुफान पिंपळा संघाला पराभूची धूळ चढली होती माधवश्री चाविंद्र या संघाने. याने सामना आपल्याला पाहायला मिळेल जॉली स्पोर्ट्स कामतगार विपक्ष ओमसाई पिशा आणि त्यानंतर सामना गंगामाता गुंदवले विरुद्ध गावदेवी अंजूर या दोन संघामध्ये असणार आहे. नंदलाल म्हात्रे यांच्याकडून एक सोनं संध्या आहे. गोलंदाजाने तर सलग दोन विकेट घेतले तर 5 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कृष्णा मोडवी तिसऱ्या षटकातल्यासाठी सज्ज होतोय. तर सामन्याकडे संध्याज राम पाटील. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पार मिळतोय. कृष्णा मोडवी अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. अकरा चेंडू आणि इथून 26 धावून चौषकता आहे. आपण सामनापदे चाविंद्र विपक्ष दिवा या दोन संघामध्ये हे षटक खूपच निर्णायक असणार आहे. कारण या षटकामध्ये दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतील. सामना कुठल्या संघाने झुकेल या षटकामध्ये नक्कीच समजेल. इथं मात्र सुरेख फटका आपण पदे कवर ड्रायचा कवर रिझर्वमध्ये चेंडू निघून जातोय. या डीपमधून सिंबाबार चौकार क्लास पेश करताना आपण पाहतोय फलंदाज राम पाटील. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अतिशय सुरेख फटका अगदी या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू गेला होता सीमापार 4-2 साठी. आणि चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 27 आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 22 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होते. यावेळी मात्र बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचं मानस होतं. मात्र धाडस देखील केलं गेलेलं आहे. आणि हे धाडस करताना मात्र मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे कॉल केलेला आहे. तिसऱ्या पंचाची मदत रनआउटसाठी पुन्हा एकदा घेतली गेलेली आहे. तिसरे पंच विक्रम नाईक सर आपण पाहतोय. नक्कीच खूप क्लोज निर्णय. राम पाटील यांनी जोखीम पत्करली होती. आणि या राम पाटीलचं विकेट खूपच महत्वाचं असणार आहे. खरं तर आपण पाहतोय या राम यांनी आतापर्यंत चोख काम केलेलं आहे चाविंद्र संघासाठी. आणि राम पाटीलला नक्कीच याचं दिल धडकत असेल जे आपण म्हणे क्लोज निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी याप्रमाणे दिलं धडकत असेल. पुन्हा एकदा ग्रीन सिग्नल फलंदाज नॉट आउट क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. दोन धावा धावप्लेकावर धावसंख्या 29-29. पुन्हा एकदा समीकरण बदलले. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. इथे मात्र क्लीन बॉल वेल्स कॅच झाली. मानो बल्लेबाज का दिल जल उठा. आणि राम याचा अखेर काम करताना आपण पाहतो. या जो महत्वाचा फलंदाज जो इथे मात्र धोक्याची घंटा वाजवत होता तो फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. या विकेट नंतर पुन्हा एकदा दिवा स्पोर्ट्स दिवा सामन्यामध्ये सिरकाव करेल यातील मात्र शंका नाही. कारण राम नावचा एक नक्कीच धोका होता तो धोका इथे मात्र नसणार आहे. राम जोपर्यंत खेळपट्टीवर होता तोपर्यंत चाविंद्र संघाचं पाड नक्कीच जड होतं. ज्यापर्यंत राम फलंदाजी करत होता मात्र राम बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करण्याची संधी देवास्पोर्ट दिवा संघाकडे आलेली आहे. नवीन फलंदाज चाविंद्र संघाकडून सुदाम पाटील. मागील सामन्यामध्ये चांगलं
कामगिरी त्याची पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये मला वाटतं मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता सुदाम पाटील. इथे मग ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न भेट होतोय इष्टरक्षक तुम्ही ते एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा येतोय अव्वाच्या रूपाने ही धाव धावसंख्या सिंगलने वाढते धाव प्लेकावर 30 धावा 19 धावांची इथून अजूनही अवश्य सात चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन मातोश्री चाविंद्रा संघासमोर कृष्णा मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. इथे चेंडू कव्हर इजर मध्ये जातोय. दुरून क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या 2 ने वाढून होते ते धावपलीकडे 32 धावा. आता मध्ये शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. 6-17 समीकरण धावसंख्या आपण पाहतोय धावपलीकावर झालेली आहे ती 32 धावा आणि जे 6 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय दुसऱ्या फेरीमधील देवास्पोर दिवा विरुद्ध मातोश्री चाविंद्र या दोन संघामध्ये. कालवर विपक्ष जो सामना दिवास झाला होता त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता होती आणि तो सामना दिवास संघाने जिंकला होता. इथे मात्र आपण पाहतोय समीकरण 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता आहे 17. पाहूया कुठल्या संघाला असेल खतरा. चाविंद्र की मात्र दिवा दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे कारण दोन्ही संघाने प्रत्येक एक एक सामना जिंकला. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल तर जो संघ हरेल त्या संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेमधून संपुष्टात येईल. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक किरण म्हात्रे हाताळण्यासाठी येतोय. तर सामन्याकडून फलंदाज सुदाम पाटील ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मेटिकोर इजर मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण केली जाते. थोडासा वाईट थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव पूर्ण. एक एक धाव खूपच महत्वाची असणार आहे. धावसंख्या 2 ने वाढून होती ते धाव पिलकावर 34 धाव. आता मग पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 5-15 समीकरण. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा चाविंद्र संघाचं पाडत जड करेल तर निर्धाव चेंडू चाविंद्र संघावर दबाव वाढवेल. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. किरण म्हात्रेने जर 2 विकेट घेतले तर नंदलाल म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. समीकरण पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे मातोश्री चाविंद्र संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी स्वतःच्या फालतोपर्यंत चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. जर हा सामना चाविंद्र संघाला जिंकायचा असेल तर मोठे फटके आता खेळावे लागतील कारण इक्वेशन बदलत आहे. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू आहे निर्णायक चेंडू आहे. पंचांचा वाढचा इशारा आव्हान त्याचा वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 3 चेंडू हा नि 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 3-12 समीकरण. आता अजूनही या सामन्याचा 7-12 स्पष्ट नाही. चित्र स्पष्ट पाहायला मिळत नाही. इथे माझा क्लीन बॉल दांडी गोल फलंदाज बाद होतोय. सुदाम पाटील याची केली संपुष्टात. आणखीन हैदरा चाविंद्र या संघाला. कहाणी मी ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपर हिट कारण सुदाम पाटील नक्कीच इथे बाद होताना पॅलोमध्ये पडताना. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र इक्वेशन थोडंसं अवघड बनतं चाविंद्र संघासाठी कारण दोन्ही चेंडू सीमाच्या बाहेर ठोकावे लागतील.
दोन चेंडूंनी 12 धावांची आवश्यकता. इथे मध्ये डू आय डा सिच्युएशन आता चवींद्र संघासमोर येऊन ना टेपलेलं आहे. चवींद्र संघाला धोका, आता मात्र बिंदास ठोका. आणि दोन्ही नक्कीच ठोकावेलच लागतील, कारण दोन चेंडूंनी 12 धावांची आवश्यकता आहे. आणि विश्वासकडे क्षमता आहे, विश्वासावर विश्वास दाखवलेला आहे संघनायकाने. पाहूया दोन चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र दिशायन चेंडू पुन्हा एकदा कानेमेटुस्ट दिशा फरकटली. आता मात्र दोन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 2-11 समीकरण आपण पाहतोय या दिवसभर. दिवा विपक्ष मातोश्री चवींद्रा या दोन संघामधला सामना. मात्र दोन्ही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा फरकटली आहे. या अगोदर चेंडू डाऊन द लेग स्टंप आणि त्यानंतर चेंडू हा आपण पाहतोय ऑफसाइड ऑफ स्टंप. दोन्ही वाईड चेंडू, दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 10 का दम दाखवायला लागेल मातोश्री चवींद्रा या संघाला. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. एक षटकार एक चौकार किंवा दोन्ही षटकार. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. इथे मात्र भेट होतो यक्षिका आणि चेंडू निघून जातो या सीमा पार. लॉंग शॉप रिझन मधून चौकार. अजूनही जिवंत आव्हान पाहायला मिळतोय मातोश्री चवींद्रा या संघाचं. शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर आता मात्र 6 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार. चेसिंग इज कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी. काय दडलं या नक्कीचा चेंडू मध्ये, कारण शेवटचा एक चेंडू आणि गोल्डन षटकारची आवश्यकता आहे. मागील सामन्यामध्ये दिवा नक्कीच विरुद्ध समोरील संघाला गोल्डन चौकाची आवश्यकता असताना दिवा संघाने तो सामना जिंकला होता. इथे मात्र दिवा विरुद्ध चवींद्र संघाला गोल्डन षटकाची आवश्यकता आहे. पाहूया दिवा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची प्रवृत्ती पाहायला मिळेल का. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. इसे लगाड आला तो मॅच जिंकायला आला, इसे लगाड आला तो मॅच को जिता डाला. एक चेंडू गोल्डन षटकाची आवश्यकता आहे. काय दडलं या चेंडू मध्ये, गोल्डन डिलिव्हरी, गोल्डन षटकार. काही घडू शकतंय नक्कीच, कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित केलंय आणि क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. विश्वास याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. संघनायकाने विश्वास दाखवलेला आहे, मात्र विश्वासाला स्वतःवर विश्वास ठेवून ना तो सार्थ देखील करावा लागेल. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार. वॉट अ मॅच. रंगतदार स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना. गुरुदत्त 40+ मानकुले आयोजित बालेमामा चषकामधील दिवा विपक्ष चवींद्रा या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे, मात्र आपण पाहतो थोडीशी ताकद कमी पडलेली आहे आणि अखेर हा सामना जिंकलेला आहे या दिवासपोर्ट दिवा संघाने. पुन्हा एकदा अभिनंदन दिवासपोर्ट दिवा अँड हार्ड लक, हार्ड लक मातोश्री चवींद्रा. याच कंडिशन मध्ये या अगोदर सामना आपण पाहिला होता, दिवा संघ विजय ठरला होता आणि त्यानंतर याही सामन्यामध्ये विजय संपादन करताना दिवा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच कार्यम नोले आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅन ऍट गोल्डन फिंगर तालुक्यामधील नंबर 1 स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच रत्नाकर, ज्याने नाबाद 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले होते आणि तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर रत्नाकर ठरला या सामन्याचा सामनावीर. हाडलक का चवींद्रा, हाडलक का दीपक पाटील. सन्माननीय माजी उपसरपंच कालिराम खेनी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभा असते आपण
मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. रत्नाकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच.